एचडीआयएल या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे एकापाठोपाठ एक कथित घोटाळे आता उजेडात येऊ लागलेत. गोरगरीब झोपडवासियांची तसंच मध्यमवर्गीयांची एचडीआयएल कशी फसवणूक करते पाहूयात हा विशेष रिपोर्ट. बिल्डर व्यवसायातील एक बड नाव म्हणजे एचडीआयएल, हाउसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी. गोरगरीब झोपडवासियांना पक्क्या घरांचं आमिष दाखवून त्यांनी अनेक एसआरए प्रोजेक्ट ताब्यात घेतले. मात्र त्यापैकी अनेक प्रकल्पांमध्ये कंपनीनं घोटाळे केल्याची बाब उजेडात आली आहे. दोन हजार पाच आणि 2006 मध्ये वांद्र्यामधल्या मोतीलाल नेहरू नगर स्लम मध्ये कंपनीनं एसआरएची बिल्डिंग बांधली. मात्र पात्र लोकांना अपात्र ठरवून त्यांना घरं नाकारण्यात आली. तर सरकारी अधिकाऱ्यांमध्ये याचिका दाखल झाल्यानंतर कोर्टानं गुन्हे दाखल करण्याचे आदेश अँटी करप्शन ब्युरोला दिले. त्यानुसार एचडीआयएल कंपनीचे प्रमुख राकेश वाधवान, कंपनीचे 10 संचालक, एसआरएचे तत्कालीन सीईओ उज्ज्वल उके आणि देवाशिष चक्रवर्ती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. एवढंच नव्हे तर मुंबई विमानतळ परिसरातील झोपडपट्टी धारकांसाठी एसआरए प्रकल्पाचे कंत्राटही एचडीआयएललाच देण्यात आलं होतं. मात्र कंपनीच्या अनास्थेमुळे 90,000 झोपडीवासियांना अजून हक्काची घरं मिळालेली नाहीत. घरं तयार असूनही त्यांचा ताबा दिला जात नाही. उत्तर मध्य मुंबईच्या भाजप खासदार पूनम महाजन यांनी याबाबत थेट लोकसभेतच आवाज उठवला. एमआईएल के रूप से एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ने 2006 में एचडीआईएल करके एक कंपनी के साथ टाइप किया. एचडीआईएल को उस रूपी उस 2000 एकड़ के रूपी महाराष्ट्र गवर्नमेंट में भी मदद की और स्लम रिहैबिलिटेशन अथॉरिटी के रूप से उनको घर बनाने की इजाजत दी. लेकिन घर बनाने की जब इजाजत दी उस रूप से एचडीआईएल ने जो काम करना चाहिए था वो किया नहीं. उस एचडीआईएल कंपनी में टीडीआर तो ले लिया, बेच भी दिया, अपने कंपनी को मुनाफा दिया. जो लेकिन गरीब लोग हैं 90,000 बस्तियों में रहने वाले उनके 15,000 लोगों को भी घर नहीं दिए. हे कमी झालं म्हणून की काय, कुर्ला येथील प्रीमियम रेसिडेंसी प्रकल्पातही एचडीआयएल कंपनीनं सुमारे 200 लोकांची फसवणूक केल्याचं आणखी एक प्रकरण उघडकीस आलंय. या लोकांनी आपली आयुष्यभराची कमाई फ्लॅट खरेदीसाठी गुंतवली. 2011 मध्ये त्यांना फ्लॅट देण्याचं आश्वासन कंपनीनं दिलं. मात्र 2015 उजाडत आलं तरी अजून त्यांना घराचा ताबा मिळालेला नाही. झोपडीवासी असोत नाहीतर सामान्य मुंबईकर, त्यांच्या घरांच्या स्वप्नांची राख रांगोळी करणाऱ्या एचडीआयएलवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.